नमस्कार मित्रांनो, संगीता किचन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण सिमला मिरची बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहे। सिमला मिरची बटाटा सुक्की भाजी बनवणार आहे। सिमला मिरची चार धुवून कापून घेतलेले आहे। बटाटा चार साल काढून कापून घेतलेले आहे। बारीकच्यासाठी लागणारे सामग्री, शेंगदाणा बारीक वाटून घेतलेले अर्धी वाटी, गरम मसाला अर्धा चम्मच, जिरं अर्धा चम्मच, तेल एक चम्मच, मोहरी अर्धा चम्मच, हळद पावडर अर्धा चम्मच, कांदा मोठा बारीक कापून घेतलेला आहे, मीठ चवी अनुसार, कोथिंबीर धुवून बारीक कापून घेतलेले आहे, लाल तिखट मोठा चम्मच। गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेले आहे। कढई गरम झाले, तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले, मोहरी टाकूया। मोहरी अशी भाजली पाहिजे चांगली, मग चांगली लागते, नाहीतर कडूपणा येत आहे त्याच्यात। जिरं टाकूया, मोहरी भाजले, जिरं भाजले, कांदा टाकूया, तर चांगला कलर येऊपर्यंत भाजूया। कलर बदलला पाहिजे चांगला। गॅस मोठा स्पून कांदा भाजून घ्या, सारखा असा लोत राहा। हे कांदा भाजलेला आहे, असा कलर होईपर्यंत भाजायचा। आता ह्याच्यामध्ये आपण हळद पावडर टाकून घेऊया अर्धा चम्मच, गरम मसाला, लाल तिखट, आता ह्याच्यामध्ये हे शिमला मिरची टाकून घे। आता ह्याच्यामध्ये बटाट टाकूया, याचं सगळं असं हलवून घ्या सगळे मसाल्यामध्ये। गॅस बारीकच ठेवून ह्याला भाजी बनवून घ्या। बटाटा मऊ होईपर्यंत हलवत राहायचं, बघत राहायचं। झाकण लावलेलं आहे, 2 मिनिटं झाले, उघडून बघूया। अजून एकदा असं हलवून घ्या सगळं। हे सुक्की भाजी असल्यामुळं ह्याला 2-2 मिनिटाला झाकण उघडून बघून हलवून ठेवायचं। ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही अजून, हे मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मीठ टाकलेलं, अजून एकदा हलवून घ्या असं। 2 मिनिटं झाकण लावायचं, 2 मिनिटं झाल्यावर उघडून बघायचं, हलवायचं आणि ठेवायचं। बटाटा जोपत्र मऊ होत नाही तोपत्र बघत राहायचं। हे झाकण उघडून बघूया आता। याच्यामध्ये अजून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही, टाकायचं आहे। हे भाजी बनत आल्यावर टाकायचं शेंगदाण्याचं कूट, नाहीतर चिटकून बसतं या। हे असं आता आपण बटाटा दाबून बघायचं, हे असं मऊ बटाटा झाला का नाही समजायचं, भाजी बनलेली आहे असं बघून। आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। अजून एकदा हलवून घ्या असं शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर। शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर टेस्ट चांगली येते म्हणून शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं। छान लागते भाजी खाण्यासाठी। आता ह्याला 1 मिनिट झाकण लावून घेऊया। 1 मिनिट झालेलं आहे, झाकण उघडून बघूया। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। हलवून घेऊया। शिमला मिरची बटाट्याची भाजी सुक्की बनवून तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊया। आता हे आपण वाटीमध्ये काढून घेऊया। शिमला मिरची बटाट्याची भाजी सुक्की बनवून तयार झालेली आहे। गरम गरम खाऊ शकते। त्याला ढबो मिरची पण म्हणतात। बनवून खाऊन सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा। संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद।